नमस्कार, श्रीराज रेसिपी अँड लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर नवरात्री आता जवळ आलेले आहेत आणि माझे बरेच भाऊ बहिणी मैत्रिणी नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास करतात. तर अशा वेळी रोज 9 दिवस काय फराळ करावं याचा प्रश्न पडतो. तर मी आज तुम्हाला एकदम नवीन अशी उपवासाची रेसिपी दाखवणार आहे आणि ती म्हणजे राजगिरा पीठ आणि कच्चा बटाटा वापरून केलेले पराठे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी महत्त्वाची सूचना म्हणजे हे पराठे तुम्ही अगदी गरम गरमच खा. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. हे तुम्ही कमी जास्त करू शकता. मला किती पराठे बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही राजगिऱ्याचं पीठ वाढवू शकता. आणि इथे मी 1 मीडियम आकाराचा बटाटा किसून आणि पाण्याने धुवून घेतलेला आहे, 3 ते 4 पाण्याने. तुम्हाला धुवायचा नसेल तरी काही हरकत नाही, फक्त किस करून टाकू शकता. त्यानंतर इथे मी 2 हिरव्या मिरच्या छान बारीक कापून घेतलेल्या आहेत. मिरची शक्यतो बारीकच कापायची आहे आणि तुम्ही कितपत तिखट खाता त्याप्रमाणे मिरचीचं प्रमाण वाढवू शकता. त्यानंतर इथे सफेद तीळ घेतलेली आहे मी, 1 चमचा सफेद तीळ टाकायची आहे. तिळामुळे या पराठ्यांना खूप छान टेस्ट येते. तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तरी काही हरकत नाही. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि बऱ्याच मैत्रिणी उपवासाला जिरं वापरत नाही, परंतु नवरात्रामध्ये आपण जे उपवास करतो तर त्या उपवासाला जिरं आणि कोथिंबीर चालते, त्यामुळे जिरं टाकायला काही हरकत नाही. जिऱ्यामुळे खूप छान टेस्ट येते या पराठ्यांना. तर इथे मी 1/2 चमचा जिरं टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे. आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला लगेच पाणी नाही टाकायचं यामध्ये, कारण बटाट्याचा किस हा ओला आहे, त्यामुळे अंदाज करून नंतर पाणी वापरायचं आहे. तर मिक्स झालेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि परत मिक्स करायचं आहे. इतपत पातळ आपल्याला हे मिश्रण करायचं आहे, कारण हे पराठे चमच्याने किंवा हाताने डायरेक्ट तव्यावर करायचे आहेत, त्यामुळे थोडंसं पातळच करायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी. आपण चमच्याने जरी तव्यावर पसरवलं तरी ते पसरू शकतं. त्यानंतर मी एका साईडला तवा तापायला ठेवलेला आहे आणि तवा आता व्यवस्थित तापलेला आहे. गॅस मिडियम फ्लेमवर करायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपण जे पिठाचं मिश्रण केलेलं आहे ते टाकू. आणि चमच्यानेच पसरवून द्यायचं आहे. हे बघा व्यवस्थित पसरत आहे. तुम्हाला कितपत खुसखुशीत पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पातळ करू शकता. हे बघा छान पसरवून झालेलं आहे. आणि त्यानंतर 1 मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि बघू आपण 1 मिनिटाने. आणि आता पराठ्याची जी साईड पलटवून द्यायची आहे. तुम्ही बघू शकता तव्याला अजिबात चिटकलेला नाहीये. हे बघा. आणि आता दुसरी साईडही छान कुरकुरीत भाजून घ्यायची आहे. अगदी छान फराळाचा प्रकार आहे हा. तुम्ही बघू शकता रंगही खूप छान आलेला आहे आणि जेवढे हे छान दिसतात तेवढी यांची टेस्टही खूप सुंदर लागते. तुम्ही बघू शकता अगदी छान दोन्ही साईडने कुरकुरी हा पराठा भाजला गेलेला आहे. मी आता काढून घेते आणि अशा पद्धतीनेच आता राहिलेले पराठेही बनवून घेते. आहे ना अगदी फराळाचा एकदम सोपा प्रकार. तर तुम्हीही या नवरात्रीमध्ये हा सोपा आणि साधा असा फराळाचा प्रकार नक्की ट्राय करा. तुम्हाला असं वाटणारही नाही की आपण 9 दिवस उपवास केलेले आहेत आणि खूप भूक लागली आहे, विकनेसपणा आलेला आहे असं अजिबात वाटणार नाही. तर तुम्हाला जर दुसरा फराळ करायचा कंटाळा आला तर अगदी 5 ते 10 मिनिटात तुम्ही हा फराळ बनवू शकतात आणि अगदी पोटही भरू शकता आपलं. तर आजची ही नवरात्र स्पेशल उपवासाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि हो, रेसिपीला लाईक शेअर आणि
चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशाच नवनवीन रेसिपी सह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. बाय.